नाही पहा, आमच्या जे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ज्यांनी जे सांगितले की 20-22 जागा आमच्या असल्या पाहिजेत, त्या जागा आम्हाला आमच्या महायुतीमध्ये अतिशय आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक आम्हाला मिळतील याची आम्हाला खात्री आहे. आमचे नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे हे तडजोडीसाठी आणि सगळ्यांबरोबर बोलण्यासाठी बसलेले आहेत. लगेच 2 ते 3 दिवसामध्ये हा विषय संपुष्टात येईल. नाही पण ज्या पद्धतीने अभिषेकांशी बोलणं झालेलं आहे, त्यांची बॉडी लँग्वेज बघायला भेटते, तर 13 पेक्षा जास्त जागा दिल्या जाणार आहेत. यांची बॉडी लँग्वेज काही जरी असली तरी शिवसेनेच्या ज्या 22 जागेवर जो आमचा दावा आहे, ज्या महाराष्ट्रातल्या संबंध ज्या ज्या क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी 2019 आम्ही जे लढलो त्या सगळ्या जागेवर आमचा दावा आहे, त्या सगळ्या जागा आम्ही जे आम्ही लढणार आहे ते आम्ही घेणार आहोत. दुसरा एक मुद्दा चर्चेत आहे का, हा वाद निर्माण झालाच नसता जर अजित पवारांना सत्तेमध्ये घेतलं नसतं, कारण सर्व व्यवस्थित सुरू होतं, त्यांची गरज नसताना त्यांना सत्तेमध्ये घेतलं, मंत्रीपद दिली, आता त्यांना जागा वाटपामध्ये तेही 15 ते 16 जागेसाठी आग्रही आहेत, या गोष्टीला कसं नाही. हा सगळा विषय दिल्ली स्तरावरचा विषय आहे, त्यामुळे या संबंधाने मी काहीच कॉमेंट्स करू शकत नाही. परंतु दादा जरी आले, दादा असतील किंवा आमचे नेते असतील, भारतीय जनता पार्टी असतील, एक प्रचंड अखंड राष्ट्रनिर्मितीसाठी राष्ट्रभक्तीसाठी सगळे एकत्र आलेले आहेत, त्यामुळं या सगळ्यांचा एकजीव एक कलमी कार्यक्रम 43-45 पर्यंत आम्ही लोकसभेला जाणार, विधानसभेमध्ये स्पष्ट बहुमताने आम्ही येणार, त्यामुळं दादा आले तरी फारसं काही असा वेगळा विषय होऊ शकत नाही. दादाला वेगळं आणि आम्हाला वेगळं असं काही नाही, समसमान वाटप केलं जाईल. ज्याचे खासदार आहेत तेवढ्याच जागा दिल्या यांना, अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे 18 ते 13 खासदार तुमच्यासोबत आहे, पण दादांकडे फक्त तटकरेंचा एकच खासदार आहे, मग दादा एका जागेवर समाधानी होतील? नाही, दादा एका जागेवर समाधानी असण्याचं कारणच नाही. दादा तर आत्ता म्हणणं आहे की 4 ते 5 जागा मला पाहिजेत. दादाच्या 5 जागा कुठं कुठं आहेत, कशा कशा आहेत, ते कशा निवडून आणणार आहेत, त्यांचं जी गणित आहे ते मान्यवर सगळे ज्येष्ठ मंडळी बसून त्याच्या संबंधाने खलबत मांडतायत, आणि त्या विषयानं परत पुन्हा दादाबरोबर डिस्कस करून त्या विषयाला पूर्ण विराम दिला जाणार आहे.